एखादा प्राणी हा नुसता प्राणी न राहता कुटुंबातील सदस्य बनून जातो। बासुतकर कुटुंबियांच्या घरातील मण्या नावाचं एक मांजर बोका म्हणजे कुटुंबातील सदस्य 3 दिवसांपासून गायब होते। भिंतीवर पोस्टर चिटकवण्यापासून सोशल मीडियावर आवाहन केल्याच्या 3 दिवसानंतर मांजराचा शोध लागला। त्यानंतर बासुतकर कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला। बासुतकर कुटुंबियांच्या घरातील मांजर म्हणजेच मण्यावर कुत्र्याने हल्ला केला होता। या हल्ल्यात मण्याच्या पोटावर जखम झाली होती। त्याच्यावर उपचार करण्यासाठी दवाखान्याचा शोध घेण्यात आला। फोनाफोनी करून पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर बबनराव कांबळे यांच्या क्लिनिकविषयी त्यांना माहिती मिळाली। क्षणाचाही विलंब न करता रात्री 1:30 सुमारास मण्याला घेऊन ते रुग्णालयात दाखल झाले। डॉक्टर कांबळे यांनी विलंब न करता मण्यावर उपचार सुरू केले। कुत्र्याने हल्ला केल्यामुळे मण्याच्या पोटाला मोठी जखम झाली होती। जखमेला टाके घेण्याशिवाय पर्याय नव्हता। डॉक्टर कांबळे यांनी टाके घेण्यापूर्वी मण्याला भुलीचे इंजेक्शन टोचले। तेव्हा निश्चित पडलेला मण्या ताडकन उठला आणि पुढच्या क्षणी नखे ओरबाडत मण्या दवाखान्यातून पळून गेला। त्यामुळे बासुतकर कुटुंबियांना अधिकच काळजी वाटू लागली। मना हरवल्याच्या रात्रीपासून मण्याच्या शोध मोहिमेत सुरुवात झाली। 3 दिवस शोधूनही मण्याचा शोध लागला नाही। त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला। मण्या हरवलेल्या भागात पॉम्प्लेट वाटून सर्वांकडे विचारणा केली। अखेर 4th दिवशी कृष्णा कॉलनी सोसायटीत मण्या सापडला आणि बासुतकर कुटुंबियांच्या जीवात जीव आला। एका मांजर प्रेमी कुटुंबाकडून आपल्या पाळीव प्राण्याची शोध मोहीम यशस्वी झाली। त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे। या घटनेमुळे मण्या नावाचा बोका सोलापुरात चांगलाच प्रसिद्ध झाला आहे, हे मात्र नक्कीच।